जयपूर गुणीजन खानाच्या गुरुस्मृती मालिकेत आपलं स्वागत. उस्ताद गुलूभाई जसदनवाला प्रख्यात उद्योजक होते. त्यांच्या संगीताच्या व्यासंगामुळे उस्ताद मंजी खानसारख्या गुरूंकडून त्यांना जयपूर अत्रावली घराण्याची गायकी शिकण्याची संधी मिळाली. विदुषी श्रुती सडवलीकर यांनी जवळजवळ एक तप त्यांचेकडून तालीम घेतली. श्रुतीताई आपल्याला गुलूभाई जसदनवाला यांची ओळख करून देत आहेत. नमस्कार. गुरुवर्य उस्ताद गुलूभाई जसदनवाला. शेठ आदमजी लुकमानजी आणि रतनबाई या बोहरा समाजातल्या खानदानी दाम्पत्याच्या पोटी 16 डिसेंबर 1906 रोजी एक कलासक्त आणि साधुवृत्तीच्या अपत्याचा जन्म झाला. ते अपत्य म्हणजे माझे गुरु उस्ताद गुलूभाई जसदनवाला, म्हणजेच गुलाम अली आदमजी जसदनवाला. पितृछत्र वयाच्या 9व्या 10व्या वर्षीच हरपलं. मातोश्री रतनबाई गोरापान देखण्या आणि शांत होत्या. वडील मात्र करड्या स्वभावाचे धार्मिक होते. त्यांनी मुलाला प्रेमानं संस्कार दिले. वडील बंधू याह्याभाई यांनी आदमजींची करडी शिस्त पुढे चालवलीच, पण कला आणि साहित्याचा मोठा संस्कारही गुलूभाईनं दिला. याह्याभाई हे तबला उत्तम वाजवत असत. त्यांच्याकडून अनेक अनवट तालातल्या लडी हा प्रकार शिकण्यासाठी अनेक ख्यातनाम तबलावादक त्यांच्या घरी आलेले मी नेहमीच पाहत होते. मुंबईमधल्या भरडा हायस्कूलमध्ये गुलूभाईंचं शालेय शिक्षण झालं. लहानपणापासूनच गुलूभाईजींना संगीत आणि शरीर संवर्धन कुस्ती यात खूप रस होता. तरुणपणात त्यांनी कसून व्यायाम केला होता. एकदा याहेबाईंनी मला सांगितलं की साखळदंड हातात घेऊन गुलूभाई रेल्वेचं इंजिन ओढत असत. एकदा तर गुलूभाईंची वाट अडवणारा लोखंडी भंगारानं भरलेला संपूर्ण ट्रक एका हाताच्या एका हिसक्यासरशी उलटापालटा करून त्यांनी रस्ता मोकळा केला होता. गुलूभाईजी आपला धंदा आणि आपले शौक बरे आणि आपण बरे असे मानणारे होते. संगीत ही त्यांच्या आत्म्याची भूक होती. मल्लविद्येच्या शौकापोटी त्यांनी स्वखर्चानं विनामूल्य व्यायामशाळा चालवली. 200 मुलं त्यांच्याकडे कुस्ती शिकत होती. रेसच्या घोड्यांची पैदासही ते करत असत. त्यांच्या पनवेल स्टड फार्मवर जातीवंत घोडे पैदा करणं, शेती बागायत करणं हे त्यांचं मनापासूनचं प्रेम होतं. स्वतः अविवाहित राहूनही त्यांनी या परिवारासंबंधी मात्र आपलं संगोपन संवर्धन आणि संरक्षणाचं कर्तव्य फार चांगलं बजावलं. महालक्ष्मी रेसकोर्सवर पहाटे 5 वाजता जाऊन घोड्यांची टायमिंग्स घेणं, औषध पाणी बघणं हे करून घरी आले की स्वतःचा व्यायाम आणखी उरकून गुलूभाईजी गायला रियाजाला आणि शिकवायला बसत. स्वतः घोड्यावर त्यांनी कधी पैसे लावले नाहीत आणि सुपारीच्या खांडाचंही व्यसन त्यांना अजिबात नव्हतं. बरोबर 7:15 तंबोरा घेऊन गुलूभाईजी सकाळी गायला बसत. मी त्यांच्याकडे सकाळी जात असे. कृष्णराव चोणकरही येत असत. 1979 नंतर जितेंद्र अभिषेकही जात होते नियमितपणानं. रविवारी सकाळी रत्नाकर पै शिकायला येत असत. रविवारी संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत गुलूभाईजी मला शिकवत असत. अन्य घराण्यातले आणि आमच्या घराण्यातलेही इतर कलाकार अनवट राग आणि बंदिशी घेण्यासाठी गुलूभाईजींच्याकडे नेहमीच येत असत. पण नुसत्या बंदिशी घेणाऱ्यांच्याबद्दल ते म्हणत, बाबा खाली बंदिश लेके ये क्या करेंगे, गायकी सीखना चाहिए और वो तो इतनी आसानी से नहीं आएगी. रात्री बरोबर 9 वाजता गुलूभाईजी निद्राधीन होत असत. आपल्या दिनचर्येमध्ये कुठल्याही तऱ्हेचा बदल करणं त्यांना अजिबात रुचत नसे. 1968 साली एक बुजुर्ग कलाकार गुलूभाईजी रियाजाला बसले की बंदिशी लिहून घेऊन जात असत. ते त्यांना रुचलं नाही. माझ्या वडिलांच्याकडे त्या संदर्भात बोलण्यासाठी ते आले होते. वामनराव, मला इतके राग इतक्या बंदिशी येतात, माझ्याबरोबर ते सगळं निघून जाईल. ही तुमची मुलगी माझ्याकडे शिकेल का? मी तिला शिकवतो, तुमची हरकत नसेल तर. आता हरकत कशी असेल? गुरु स्वतः शिष्याला शिकणार का म्हणून विचारतात. हे नवलच घडलं. लगेचच माझी तालीम सुरू झाली. पहिलाच राग मला शिकवला तो भूपनट.
गुरुजींनी मोठंच आव्हान माझ्यापुढे समोर ठेवलं, परंतु ते त्यांच्याच कृपेनं निभलं आणि मग पुढे 12 वर्ष सातत्यानं त्यांनी मला विद्या दिली. एखाद्या वेळी यायला जर जमणार नसेल शिकवायला, तर ते स्वतः फोन करून दिलगिरी व्यक्त करत असत. असे गुरु कुठे पाहायला मिळतील. गुलूबाईजी जयपूर अत्रौली घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अल्लाद्या खान साहेबांचे द्वितीय चिरंजीव मंजी खान यांचे गंडाबंद शागिर्द. 37 साली अचानक मंजी खान साहेबांचं निधन झालं. त्यानंतर उस्ताद अल्लाद्या खान साहेब यांच्याकडे गुलूबाईजी शिकू लागले. आपल्या गुरूंच्याकडून अन्य ख्यातनाम शिष्यांना त्यांनी शिकवलेले राग आणि बंदिशी तर ते शिकलेच, पण त्या व्यतिरिक्त आणखी दुर्मिळ अनवट राग आणि अनेक बंदिशी त्यांनी शिकून घेतल्या. आपल्या गुरूंच्याच प्रमाणे गुलूबाईजींची स्मरणशक्तीही अफाट होती. एकेका रागामध्ये अनेक बंदिशी ते सहज एका पाठोपाठ एक गात असत आणि तेही समोर वही वगैरे न ठेवता. त्यामुळंच कोठेवाले गवये असा त्यांचा धाक आणि लौकिक सगळीकडे निर्माण झाला. मी त्यांच्याकडे 12 वर्ष शिकले. या 12 वर्षात कित्येक राग एकदाच झाले, पुन्हा त्यांचा क्रम आलाच नाही. पण त्यांचं शिकवणंच वेगळं होतं. वो सरगम क्या है वो तुम देखो, इस राग में ये मास्टर की यहाँ पर है और सुरों का बर्ताव आना जाना इस तरह से है, देख लेना. हा त्यांचा गुरुमंत्र होता. एखाद्या वेळी शिकवणी झाल्यानंतर मला ते बस स्टॉपवर ते आपल्या गाडीतून सोडत असत. अशा वेळेला सोडता सोडता सांगत, आज जो वो राग गाया ना वो बंदिश गाई ना, इसमें इन शब्दों में इस राग का मास्टर की है, कल सोच के आना. असं म्हणून मिश्किल हसून ते निघून जात आणि ते कोडं सोडवण्याचं काम मला पुढे दिवसभर पुरत असे. गायनाच्या मैफिली करून पोट भरणं हे गुरुबाईंचं ध्येय कधीच नव्हतं. वडिलोपार्जित धंदा होताच त्याच्या जोडीला लोखंडाच्या निरुपयोगी वस्तूंचा व्यापार त्यांनी सुरू केला आणि दारुखाना इथं त्यांनी आपलं ऑफिस उघडलं, देशोदेशी व्यापार वाढवला आणि नाव कमवलं. शेती, रेसच्या उत्तम जातीवंत घोड्यांची पैदास, लोखंडाचा व्यापार अशा संगीताशी सुताराम संबंध नसणाऱ्या व्यवसायामध्ये गुलूबाईजींनी खूप यश मिळवलं. कारण निरलसपणा, स्वच्छ कार्यपद्धती, नव्या तंत्रज्ञानाचा पाठपुरावा, भविष्याचा अचूक वेध घेणारी दृष्टी, व्यवहार चातुर्य आणि मुख्य म्हणजे सहृदय अंतःकरण, याच हृदयातून स्वरलईच्या प्रेमाचा निर्मळ झरा वाहत असे. मंजी खा आणि अल्लाद्या खा यांच्या उस्तादी गायकी आणि लालित्यपूर्ण गायकीचा त्यांच्या गायकीमध्ये मनोहर संगम होता. गुलूबाईंचा आवाज मल्लविद्येमुळे थोडासा रुंद झाला होता, पण तिन्ही सप्तकात सहज संचार करणारा तो लवचिक होता. तानांची आतषबाजी सतत ओघवती असे आणि बोल आला बोलताना म्हणजे नवनवीन बंदिशीच वाटत असत. बलपेचदार गुंतागुंतीच्या ताना, तालावर विलक्षण काबू हे त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य होतं. ठुमरी, गझल यांचंही संपूर्ण गायन अत्यंत रसपूर्ण रीतीने ते करत असत. कितीतरी ठुमऱ्या त्यांनीच मला शिकवल्या. बेगम अख्तरजी याह्याबाई उत्तम सायर असल्याकारणाने वारंवार त्यांच्या घरी जात असत. त्यांनी गुरुबाईजींना भेट दिलेला तानपुरा, स्वतः गुरुजींना कलकत्त्यात अब्दुल करीम खान साहेबांच्या हस्ते बक्षीस मिळालेला तानपुरा हे प्रसाद रूपानं आज माझ्याकडे त्यांच्या परिवारानं सोपवलेले आहेत. मला मिळालेला हा त्यांचा आशीर्वादच आहे असं मी समजते. Ah